नमस्कार, मी सौ अश्विनी पाटील आणि माझ्या अश्विनी पाटील ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना सुरू आहे आणि लवकरच गणपती बाप्पाचं आगमनही होणार आहे, त्यामुळे मी आज भेट देते एका गणपती कारखान्याला. आज मी आली आहे पेणमधील वरसई गावातील एका गणपती कारखान्यांमध्ये. खरं तर पेणची ओळख ही गणपतींमुळेच प्रसिद्ध आहे. पेणचे गणपती अगदी जगभर प्रसिद्ध आहेत. वरसई गावातील हर्षद कला केंद्रामध्ये मी आज आली आहे. चला तर आपण कारखाना बघूया. पेणचं नाव ऐकलं की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतात ते पेणचे गणपती. पेणमधल्या गणपतींना खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडूनच मागणी आहे. हा गणपती कारखाना गेले कित्येक वर्ष वरसई गावामध्ये स्थित आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथून देखील गणपती वेगवेगळ्या गावी पाठवले जातात. गणपतीची आखणी अगदी सुंदर असते आणि इथले गणपती अगदी माफक दरामध्ये उपलब्ध होतात. ही आहे अतिशय सुरेख अशी मयुरेश्वराची मूर्त. अशा खूप साऱ्या मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळतात. इथे या दादाने बाप्पाच्या टिक्याची आखणी करायला घेतली. थोड्या वेळापूर्वी त्याने डोळ्यांची आखणी केली आणि आता टिका काढायला घेतला. इथे बाप्पाच्या डोळ्यांची आखणी करायला घेतली आहे. ॲक्च्युली बाप्पाला कलरिंग करणारे कलाकार वेगळे असतात आणि डोळ्याची आखणी करणारे कलाकार वेगळे असतात. इथेही एक मशीन ठेवले. ह्या मशीनबद्दल मी तुम्हाला नंतर सांगते. इकडे खूप सारे गणपती झाकून ठेवलेत, ज्यातले काही व्हाईट आहेत आणि काहींना बॉडीचं फिनिशिंग झालेलं आहे आणि काही कलरही करून झालेले आहेत. इथे आजी आहेत, त्यांचं कचरा काढण्याचं काम चालू आहे. घरात म्हातारा माणूस असला की त्यांचं हे असं काहीतरी चालूच असतं, इथे साफ कर तिथे साफ कर, तसा ते आपलं कचरा काढण्याचं काम करतायत. खूप सारे ब्रश आहेत, प्रत्येक ब्रश छोटा मोठा, डोळ्याची आखणी करण्यासाठी वेगळा, कलर मारण्यासाठी वेगळा. कलर्स आहेत. इथे शेल्याला कलर मारण्याचं काम चालू आहे. इथे पण खूप सारे गणपती ठेवलेत, जे ज्यापैकी काही ऑलमोस्ट रेडी आहेत आणि काहीचं फक्त बॉडी फिनिशिंग झालं आहे, बाकी टचअप बाकी आहे. इतकी सुंदर आणि सुरेख असे गणपती, डोळ्यांची आखणी तर अगदी अप्रतिम. खूप सारे गणपती आहेत इकडे. इथे लाईनीत जे पुढे तयार झालेले आहेत ते पुढे ठेवलेत. इकडे आहेत कलर्स जे गणपतीला वापरले जातात सगळे. वेगवेगळ्या कलरचे शेडिंग आपल्याला इथे दिसत आहेत. आता कलरबद्दल बाकी एवढं तर माहिती नाही आपल्याला. वहिनी इथे सगळ्या कलर्स पुसून ठेवत आहेत, कारण की कलर करून झालं की त्यानंतर खरं तर खूप पसारा पडलेला दिसतो आणि ते सगळं आवरायचं काम आमच्या वहिनी करतात. कलर करणारे फक्त कलर करतात आणि बॉटल्स ठेवून देतात, पण त्या साफ करायचं, पुसायचं आणि व्यवस्थित लावायचं काम आमच्या वहिनी करतात. ही आहे कारखान्याची मागची बाजू. पाऊस थांबला आहे त्यामुळे ओलावा तर नाही आहे सगळीकडे, छान सुकं पडलं आहे आणि आजूबाजूचं वातावरण अगदी छान सुंदर आणि हिरवागार निसर्गरम्य दिसतोय. मस्त. मीही इथे सगळ्यांसोबत मग बाप्पाला रंग लावण्यामध्ये त्यांची मदत करू लागले. सगळ्यांसोबत गप्पा मारता मारता रंग लावण्यामध्ये अगदी छान वेळ गेला.
थोड्या वेळापूर्वी ह्या मोठ्या गणपती बाप्पाचं डोळ्यांच्या आखणीचं आणि टिळ्याच्या आखणीचं काम चालू होतं, ते आता पूर्ण झालं म्हणजे हा गणपती पूर्णपणे तयार झाला, म्हणून मग आता त्याला साईडला उचलून ठेवण्यात आला. इथे एवढे सारे कलर्स, एवढे सारे ब्रश आणि त्यातून गणपती बाप्पाला कलर करायचं म्हटल्यानंतर मुलांनाही बाप्पाला कलर करण्याची इच्छा खूप होती, त्यामुळे त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. मशीन चालू झाली आहे, मेन जो गणपतीच्या बॉडीचा कलर आहे तो स्प्रे करण्यासाठी मशीन वापरली जाते. त्याचं प्लग इन केलं आहे वायर वगैरे आणि मग त्याला ही वायर लावली आहे, मशीन इकडून जाते आहे. या पायपाला इथे ही स्प्रे गन जोडली आहे. गणपती बाप्पा जो तयार झाल्यानंतर मुळात सगळ्यात पहिले सफेद कलरचा असतो, त्याला सगळ्यात पहिले हा स्किन कलर मारला जातो आणि तो ब्रशनी नाही मारत, तो ह्या स्प्रे गननी मारला जातो, म्हणजे तो ऑल ओवर सगळीकडे अगदी पद्धतशीर लागतो, कुठेही रिकामी जागा राहत नाही. आणि मग हा स्किन कलर मारल्यानंतर धोतराचा कलर असेल, उपरण्याचा कलर असेल, मुकुट असेल, बाकी डोळ्यांची आखणी, हे सगळं नंतर केलं जातं, सगळ्यात पहिले हा कलर मारला जातो. गणपती बाप्पाला कलर करायला स्प्रे गनचं काम झाल्यानंतर ती कलरने खराब झालेली बॉटल आजोबांनी लगेच धुवून अगदी पद्धतशीर जागेवर ठेवून दिली. हर्षद कला केंद्राचे मालक आमचे भाऊ आणि वहिनी आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार भाऊ, किती वर्ष झाली आपला कारखाना सुरू होऊन? साधारण चार पिढीने धंदा चालू आहे, 100-200 चालू होते, आता 2-3 हजार चालू. आणि कुठे कुठे जातात आपले गणपती? आमचे गणपती ठाण्याला जातात, खोपोली जातात, पालीला जातात, बल्लारच्या मंदिराच्या इकडे आणि पुण्याला पण जातात. अच्छा, असं आहे. वहिनी, वहिनींची खूप मदत असते तुम्हाला या सगळ्यामध्ये? हो, खूप आहे. काय म्हणाल, काय सांगाल वहिनी? काय नाही, मी इथे येते, नाश्ता, चहा, सगळ्या म्हणजे सगळ्या उरकून जातो, परत घरी जातो, जेवण करतो, इथे त्यांना जेवण आणतो, नाश्ता आणतो, संध्याकाळी चहा आणतो 5 वाजता. इथल्या कामगारांचा? इथल्या कामगारांचा, पेंटर वगैरे येतात, येतात, बरोबर. सगळ्या झाडू पुसापूस करते आणि मग परत जाते. इथे या दादाने बॉडीचं शेडिंग करायला घेतलंय, म्हणजे सगळ्यात पहिले जो स्किन कलर मारला जातो त्यानंतर धोतरचा, शेल्याचा किंवा फेट्याचा जो कलर आहे तो मारला जातो आणि त्यानंतर ही शेडिंग केली जाते. हा आहे हर्षद, म्हणजे ज्याच्या नावावरून ह्या कला केंद्राचं नाव हर्षद कला केंद्र असं ठेवलं आहे. इथल्या कारखान्याच्या मालकांचा हा मुलगा आहे, हा स्वतः एक इंजिनियर आहे, पण तरी देखील ऑफिसवरून आल्यानंतर अगदी वेळात वेळ काढून तो इथे थोडंफार का होईना हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापरीने जेवढं होईल तेवढी तो मदत नक्कीच करतो. हल्ली असं बघायला खूप कमी मिळतं की परंपरागत चालत आलेला व्यवसाय हल्ली मुलं पुढे नाही चालवायला बघत, किंवा मग त्या क्षेत्रामध्ये तेवढीशी कमाई नाही आहे, तेवढं प्रॉफिट नसल्यामुळे मुलं त्या क्षेत्राकडे नाही वळत, पण आपले नोकरी किंवा आपलं काम सांभाळूनसुद्धा वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणं म्हणजे अगदी खरंच खूप मोठं काम आहे. ह्या गणपतीला धोतराला वेल्वेट कलर मारलाय. हा वेल्वेट कलर आहे, म्हणजे ॲक्च्युली वेल्वेट आहे. ह्या स्प्रे गननी तो वेल्वेट कलर कसा मारला जातो ते बघूया आपण. अच्छा, हा भुसा आहे वेल्वेटचा? भुसा. अच्छा, हळूहळू त्या बॉटलमध्ये भरायला घेतला. ऑइल पेंट आहे ना? ऑइल पेंट. अच्छा,
पिवळ्या कलर वर ते ऑइल पेंट मारतायत आता। हा नॉर्मल कलर आहे आणि इकडे आता भाऊंनी केलेला वेलवेट कलर, किती फरक आहे दोन्ही कलर मध्ये। आमचं हे सगळं होत आहे ना, तर तेवढ्यात वहिनी गरमागरम जेवण घेऊन आल्या। आमच्या वहिनी म्हणजे जणू अन्नपूर्णा, त्यांच्या हाताला खरंच खूप चव आहे आणि काही पदार्थ आईंनी केले होते त्यामुळे एवढं छान जेवण होतं की आम्ही सगळ्यांनी गप्पा मारत अगदी छानपैकी जेवण केलं। बाहेर कुठे आल्यासारखं वाटलंच नाही कारण की वहिनी आणि भाऊ आमच्या घरातलेच आहेत, त्यामुळे मग त्या सगळ्यांसोबत अगदी छान वेळ गेला। आई होत्या सोबत, बाबा होते, छोटी बच्चे कंपनी होती, अगदी छान दिवस गेला। आमच्या अश्विनीच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा। थँक्यू। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तुम्हालाही जर अशा छान आणि सुबक गणपती मूर्ती ऑर्डर करायची असतील तर भाऊंचा पत्ता आणि मोबाईल नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की बघा। आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय बाय।